Zui? चला आता एकदा बाप्पाला नमस्कार करा आणि झोपा. आई, देव बाप्पाकडे जर एखादी गोष्ट मागितली रात्री तर तो सकाळपर्यंत देईल. एवढी फास्ट सर्व्हिस आहे का त्याची मला माहित नाहीये बाळा. पण का एवढं काय अर्जंट आहे? उद्या काय परीक्षेचा रिझल्ट वगैरे मिळणार आहे की काय? नाही, उद्या फादर्स डे आहे ना आमच्या शाळेत. सगळ्या मुली बाबांबरोबर येतील. मग मी काय करू? माझे बाबा आहेत पण आणि नाहीयेत पण. खरंय, तुझे बाबा असून नसल्यासारखेच आहेत आणि याची तुला जितक्या लवकर सवय होईल तितकं बरं आहे. आपण त्यांच्यासाठी काही करावं, त्यांना आपलं म्हणावं असं त्यांचं वागणं नाहीये. अरे, साधे रस्त्यात भेटले तरी टाळतात, नावानी हाक सुद्धा मारत नाहीत. हो मॅडम, तुमची ओढणी लोळतीये असं म्हणतात. चौकशी नको करायला. जुई कशी आहे? मोहित कसा आहे? तू कशी आहेस? काही नाही, असे तुझे बाबा. त्यांना कशाला बाबा म्हणायचं? बाबांना बाबा नाही म्हणणार. उद्या मी काय करू? एकटीच जाऊ? बघू. उशीर झाला ग बाळा. नीट जा. चल, बाय बाय. बाय बाय बाय. माझ्या छोट्या छोट्या गोड गोड पिल्लू साठी. थँक्यू. वेलकम. मी तुम्हाला एक गंमत दाखव. तू? हां दाखव. अरे, मीच धरू काय? वाह, दप्तर पण मी धरू. हो, डान्स वगैरे करणार आहेस की काय? नाही सांगणार. सांगणार नाहीस? नाही. असं काय करते मला सांग ना. मग नुसतंच मी धरायचं काय? माझ्याकडून एक तुमच्यासाठी ग्रीटिंग कार्ड. वाव, किती मस्त बनवलंयस ग तू. छान आहे ना हे? मी माझ्या घरात फ्रेम करून लावू, चालेल? हो ठीक आहे. पण माझ्या घरात की आपल्या घरात? कसं आहे जुई बेटा, तू मोहित आणि आई जेव्हा त्या घरात राहायला याल ना तेव्हा ते आपलं घर होईल का? नाही हो, ते व्हावं म्हणून तर आपण हा सगळा प्लॅन करतोय. हो, मी तर ते विसरलोच. तुम्हाला माहितीये ना मी खोटं बोललेलं आईला आवडत नाही म्हणून. बरोबर आहे. बरं, चला आता आपण काय करायचंय? आता मला तुम्ही शाळेत सोडा आणि संध्याकाळी घ्यायला या. जो हुकुम मॅडम. जायचं? जायचं. व्हेरी गुड. ते कागदपत्र मला. ओपर साहेब, ते माने माने मी पाया पडतो तुमच्या. मला नाही पडायचं या फंदामध्ये. मी खूप विचार केला. माझं मन मला सांगते की त्यानं तुझ्या मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणलं, मग तू का त्याच्या जीवावर उठलायस? नाही नाही साहेब, ते सगळं ठीक आहे हो, पर मधुरा मॅडमचं काय? माने
खोटारड्या खानविलकरांपासून मॅडमना वाचवणं हाच आपला उद्देश होता. पण आता खानविलकर खोटारडे राहिलेच नाही, मग आपण तरी त्यांच्यामध्ये आग का लावायची? सगळं काही आलबेल असताना जुनी मडी उकरून काढणं माझ्या मनाला पटत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही आता तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, मग याचं काय करायचं? जाळून टाकूया. माने, कुणाला काही कळायच्या आधी सगळं काही संपवून टाकूया. झालं गेलं विसरून जाऊया. आता खानविलकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ राहणार नाही याचा आनंद वाटतोय मला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आपल्याला काय, शेवटी माणूस सुधारतोय हे महत्वाचं नाही का? हो ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, याचं काय करायचं कशी इलेवाट लावायची मी बरोबर बघतो. नाही माने, माझ्याकडे दे, मीच पाहतो काय करायचं याचं. ठीक आहे, चला आपण चहा घेऊया. खरंच सांगतो मधुरा, आज खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की हळूहळू आयुष्य खराब रोडवरून हायवेवर लागतंय. आता मस्त स्पीड पकडून काम करता येईल. इतके दिवस काय कमी स्पीड होता तुझा? एवढा स्पीड होता की घाईघाईत कुठे गेलास, कधी गेलास कळलंही नाही मला. काही वेळा लोकांना ओव्हरटेकही करावं लागतं, हो की नाही? पण वेग कितीही असू दे, कधी ऍक्सिडेंट झाला नाही. स्वतःवरच एवढं खुश राहू नये रोहित. स्वतःवर नाही ग, माझ्या नशिबावर आणि फायटिंग स्पिरिटवर खुश आहे. नशिबावर अशासाठी की बघ ना, सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार पार पडल्या. दीपाचं लग्न, आपण आता आपल्या नवीन फ्लॅटवर चालूय राहायला, कंपनी प्रॉफिटमध्ये चालली आहे, आपल्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट होत आहेत, आत्ताच आपल्या जमिनीचे एवढे पैसे मिळाले आपल्याला. आणि हिमतीवर अशासाठी की काही गोष्टी जिगर लावून करायची गरज होती. कामिनीबाईंना अटक करवून देणं, बेबी फूडच्या प्रकरणात ठाम निर्णय घेणं, आणि त्यातही मी कमी पडलो नाही. मग आता काय म्हणणं? अरे वा, तुला नेहमीच कसं कळतं? मला काहीतरी म्हणायचं येते. हे बघ मधुरा, माझ्या डोक्यात असं चाललंय की आजच आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे, केशर गुलाबजाम. तर आपण स्टाफमध्ये डिस्ट्रीब्यूट करूया ना, सगळ्यांना देऊया अर्धा अर्धा किलोचे बॉक्सेस. व्हॉट से, लेट्स सेलिब्रेट यार, कम ऑन. तुझे सगळे प्लॅन्स स्ट्रॅटेजीज यशस्वी झाले आहेत म्हणून सेलिब्रेट करणार आहोत आपण. काय झालं, असं का बोलतेस? नाही असंच. चल जाऊया ना ऑफिसमध्ये, मग मुजुमदारांना सांगते मी की ते सगळे अर्धा किलोचे पॅक्स वगैरे तयार कर. हे बघ, माझ्या डोक्यात अजून एक विचार येऊन गेला. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये सगळ्या सिनियर आहेत आरेकर, त्यांच्या सर्व्हिसला आता 30 वर्ष पूर्ण होत आहे. आत्ताच त्यांचा मुलगा एवढ्या मोठ्या अपघातातनं वाचलाय. त्यांच्या नावाने देऊया पार्टी, बट सेलिब्रेशन इज मस्ट. काय बोलते? चल चल, तू आवर लवकर, मी बाहेर आहे, फोन करून सांगतो ऑफिसमध्ये सगळी तयारी करायला. तू इतकं चांगलं बोलतोयस ना की मला भीतीच वाटते. हा सुद्धा एक मुखवटा नाही आहे ना तुझा, ज्याच्या आड लपलेला चेहरा पाहायची हिंमत नाही आहे माझ्यात आता. खरंच नाही आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहेब. आज काही गुड नाही आहे मॉर्निंग मध्ये. का, काय झालंय? काय ते कळेल लवकरच तुम्हाला. नाही आम्हाला कळेलच, पण कोणी सांगणार आहे काय झालंय ते? मॅडम,
तुम्ही केबिन मध्ये चला, आम्ही आलोच. कशा लोकस वेळ घालवताय, काय आहे ते सांगून टाका ना. वेळेवर कळलं म्हणूनच बरं झालं. तुम्ही चला, आम्ही आलो. का रे काय बघताय, काय तमाशा चाललाय वे? हा काम नाहीत मी तुम्हाला काय. आता व्हायचं ज्याचं कोर्ट मार्शल त्याचं होईल की. तुम्ही लागा कामाला, ए कामाला लागा, चला. काय बडबडत होते रे माने? कळलं ना मला, असं काय म्हणाला तू? मला ना या मान्यांचा खरंच भरोसा वाटत नाही. त्यांनी ना कधी काय, ही कुठली पद्धत आहे केबिन मध्ये यायची? काय काही येळाच असे असतात मॅडम, जिथं अधिकारांपेक्षा मूल्य महत्वाची ठरतात. आणि आता काय म्हणत होता तुम्ही, माझा भरोसा वाटत नाही होय का? मॅडम आम्ही कायम कंपनीच्या भल्याचा विचार केला, आणि जे नकली चेहरे लावून कंपनीच्या पाठीत सुराख उपसतात आणि वैयक्तिक आयुष्यात बी लोकांना जखमी करतात, अशांवर भारी विश्वास तुमचा बाबा. काय बोलताय तुम्ही? आम्हाला कळेल असं बोला. आम्हाला बी आताच कळलं, कळल तुम्हाला. हे घ्या मॅडम, ही फाईल वाचायचा जरा त्रास घ्या. म्हणजे मग कुणावर भरोसा ठेवायचा, कुणावर नाही ठेवायचा, ह्याच्याबद्दल जो गोंधळ आहे ना तुमच्या मनात, एकदम दूर होऊन जाईल बघा. या हे सगळं खरं आहे. हे बघ मधुरा, मी सांगतो ते ऐकून घे. खरं आहे का हे? सांगतो ना तुला सगळं. हे बघ, यापूर्वी हे खरं आहे का नाही? I can explain. Madhura, please. Get out. Ek chance sare de. Leave the cave. Thank you.
बर माने निघतो मी. बर या. हे काम तुमच्या एकट्याचं नक्कीच नाही आहे. सांगा कोण आहे तुमच्या मागे, सांगा. दिवस वाईट आहेत तुमचे साहेब. युनियन लीडरची कॉलर धरली म्हणून बोंब ठोकू, मग तर आणखीनच राडा होईल बघा. आणि तसं बी माझी कॉलर धरून काय उपयोग हो. कॉलर त्याची धरा ज्यानं ह्यो सगळा दंगा केलेला आहे. त्याच्या शोधात आहे मी. सगळं कोणाची हिंमत आहे? तुमची ऐकायची हिंमत आहे का? तुम्ही फक्त नाव सांगा. आपले ज्येष्ठ श्रेष्ठ कर्मचारी आरेकर साहेब. तुमच्या केबिन मधली कागदपत्र चेक करण्यापासून तुमच्या कॉम्प्युटर मधला ईमेल चेक करण्यापर्यंत सगळ्या भांगडी केल्या ते. हे बघा साहेब, म्या माझ्या बाजूनं लई समजवलं त्यांना. मला जाऊ द्या ना, चुकलं फोकरू ये. आडवाटेला गेलं म्हणून काय तुम्ही त्याला कळपाच्या बाहेर काढणार का? तर म्हणतात कसे, पळपा बाहेर नाही त्याला हललच करणार आहे मी. आता 2 दिवस ऑफिसात आले नाही ना, तेव्हा तेच सगळे पुरावे गोळा करण्यासाठी गावभर हिंडत होते. काय साहेब, तुम्ही त्यांच्या मुलासाठी एवढं केलं, त्याची साधी जाणीव पण ठेवू नये त्या माणसानं. कशी उलट्या काळजाची असतात नाही माणसं. ह्या फाईल्स वाचून मला फारसं आश्चर्य नाही वाटलं. याचं कारण हा एक पुरावा आहे, ठोस पुरावा आहे हे मला माहिती आहे. मध्यंतरी मी हेच पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. सगळं मळप सरलंय आता. हा बाळ मोकळं झालंय. नक्की सगळं मळप सरलंय की अजून एखादं वादळ वाटेवर आहे?